शहर के सकरदरा पुलिस थाना क्षेत्र में एक धोखाधड़ी का मामला सामने आया है। आरोपियों ने लोगों को लोन देने का झांसा देकर लाखों रुपए हड़प लिए। प्राप्त जानकारी के अनुसार सकरदरा पुलिस थाना क्षेत्र के दत्तात्रेय नगर स्थित लस्ट निधि लिमिटेड द पीपल बैंक के संचालक और कर्मचारियों ने लोगों को बैंक में एफडी निवेश कर लोन देने का झांसा देकर लाखों रुपए ऐंठ लिए। यह मामला तब उजागर हुआ जब फरियादी मोहम्मद सलीम मोहम्मद शरीफ को बैंक अधिकारियों ने 30,000 रुपए के एफडी पर 3 लाख रुपए लोन देने का वादा किया, मगर लोन तो मिला नहीं, उल्टा दूसरे बैंक में रखे सोने के आभूषण भी फरियादी बैंक में जमा कर दिए। इस मामले में पुलिस ने संचालक कमलेश धोटे, सागर पाटिल, उमेश पाटिल, अमर पानसोक, विनोद चावला, प्रिंस केलकर, संदेश और अर्जुन सिंह के खिलाफ धोखाधड़ी का मामला दाखिल किया है। फरियादी की शिकायत पर पुलिस आगे की जांच कर रही है। सकरदरा पुलिस स्टेशन आधी साधारण 2020 मध्ये एक लस्ट निधि पदपेढ़ी स्थापन के लिए होती कई लोकानी ऑटो चालक किंवा साधारण जे सर्वसाधारण परिस्थिति लोक आहेत त्यांना फिक्स फिक्स डिपॉझिट देऊन त्याच्या बदल्यात काही दिवसात रक्कम दुप्पट करून देऊ अशा आमिषाने लोकांकडून रक्कम स्वीकारली आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये परतावा न देता कंपनीला आपल्या बँकेला ते लॉक लावून याच्यातले डायरेक्टर फरार झालेले आहेत। या बाबतीत आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता, त्या तक्रारी अर्जाची चौकशी केली असता त्याच्यामध्ये अजून इतर लोकांची पण त्याच्यात फसवणूक झाली आहे। तर जवळपास याच्यामध्ये आता आमच्याकडे 12 लोकांनी फसवणूक झाल्याचे कळवले आहे। त्याच्यापैकी याच्यातील फिर्यादी आहे मोहम्मद सलीम मोहम्मद शरीफ राणा ताजबाग परिसर हे ॲटो चालक आहे। यांचे दागिने दुसऱ्या बँकेत त्यांनी गहाण ठेवले होते, HDFC बँकेत गहाण ठेवले होते, ते दागिने यांनी सोडवायला भाग पाडले यांना आणि आमच्या बँकेत ठेवा म्हणून ठेवून घेतले। त्यांना कुठल्याही प्रकारची रिसिप्ट पण यांनी दिली नाही। एक त्यांच्यातलाच जो डायरेक्टर आहे त्याच्या नावाने स्वतःच्या नावाने त्याने ते ठेवून तुम्हाला पैसे परत करू असं सांगितलं आणि नंतर आता कुठलाही त्यांना रिस्पॉन्स देत नाही, फरार झालेले आहे। तर त्यांच्या पत्नीच्या नावाने फिक्स डिपॉझिट त्यांनी 30,000 स्वीकारली होती आणि आता तुम्हाला अजून अधिक रकमेचं आम्ही लोन वगैरे काढून देऊ, जवळपास 15 लाख रुपये आम्ही तुम्हाला लोन मिळून देऊ शकतो असं आम्ही दाखवलं आणि अशा प्रकारे फसवणूक केली। इस मामले में मोहम्मद शरीफ के अलावा ऐसे 12 लोग हैं जो इन आरोपियों के जाल में फंसकर अपने लाखों रुपए बैंक में फंसा चुके हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़, नागपुर।